नमस्कार मी धनंजय सानप ॲग्रोनच्या मान्सून बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत तर राज्यात पावसाचा जोर अद्यापही वाढलेला नाही बहुतांशी जिल्ह्यात ठिकठिकाणी हलक्या सरी पडत आहेत तर हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे कोकणात काही भागात पावसाचा जोर वाढलाय पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी विक्रमगड या मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या तर इतर भागांमध्ये पावसाचा शिडकाव झालाय रायगड जिल्ह्यातील कर्जत इथे मध्यम स्वरूपाच्या सरी झाल्या तर इतर मंडळामध्ये पावसाची उघडी कायम होती रत्नागिरी जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडमार्ग कणकवली आणि सावंतवाडी या भागात मध्यम सरी झाल्या तर इतर ठिकाणी पावसाचा जोर कमी होता मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाचा शिडकाव झालाय तर धुळे जळगाव नंदुरबार नाशिक पुणे सांगली आणि सातारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये हलक्या सरी पडल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा आणि कागल या मंडळामध्ये मध्यम स्वरूपाच्या सरी झाल्या त्यासोबतच इतर ठिकाणी हलका पाऊस पडला मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर आणि पैठण इथे मध्यम स्वरूपाच्या सरी झाल्या तर बीड नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये पावसाचा शिडकाव झाला आहे हिंगोली जिल्ह्यातील काही भागात जोरदार सरी पडल्या तर जालना जिल्ह्यातील मंठा इथे बेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली लातूर जिल्ह्यातील उदगीर शिरूर लातूर आणि औसा इथे मध्यम पाऊस झाला परभणी जिल्ह्यातील मानवत पाथरी आणि सेलू इथे काही काळ मध्यम सरी झाल्या विदर्भातील अकोला गडचिरोली गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे अमरावती जिल्ह्यातील बहुतांश मंडळात पावसानं हजेरी लावली भंडारा जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार सरी बरसल्या तर बुलढाणा जिल्ह्यातील ठिकठिकाणी पावसाचा शिडकाव झाला आहे चंद्रपूर वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश मंडळांमध्ये पाऊस झाला त्यासोबतच हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे तर बहुतांश ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नक्की लाईक करा